राज्यभरामध्ये अजूनही मजुरांची स्वतःच्या घरी जाण्याची राज्यात परतण्यासाठी पायपीट सुरू आहे, तर दुसरीकडे विशेष ट्रेन बस या सगळ्यांना परत पाठवण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे मजूर जे आहेत ते आपल्या घरी परतण्यासाठी विविध मार्ग अवलंबत आहेत. काही सरकारने दिलेल्या गाड्यांचा अवलंब करता तो पर्याय घेत आहेत, तर काही जण छुप्या मार्गानं पायीच चालत निघालेले आहेत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. थेट विवेककडे आपण जाणार आहोत. विवेक, राज्यामधल्या विविध, खरं तर देशामधल्या विविध राज्यांमध्ये ही परिस्थिती आहे आणि आपल्या राज्यात सुद्धा विविध भागांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते. अनेक मजुरांनी पायी चालत जाताना आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे. अनेक ऍक्सिडेंट्स या दरम्यान झालेले आहेत. सध्या तू कुठे आहेस, कोणत्या परिसरात आहे, तिथं काय परिस्थिती आहे? मनाली, मी आता मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर उभा आहे आणि इथं हजारो मजूर आपल्या राज्यामध्ये परत जाण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की हजारोच्या संख्येनं हे मजूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूंनी उभे आहेत. ज्या बेस्टच्या बसेस असतील त्या बसेसनी त्यांना इथं आणलं जातं आणि रांगांमध्ये उभं केलं जातं. खरं तर इतकी मोठी संख्या आहे, यांचं नियोजन करणं, यांच्यावर नियंत्रण ठेवणं ही खरंच मोठी अवघड गोष्ट आहे. पण पोलीस असेल, रेल्वे प्रशासन असेल, हे सगळेजण या कामासाठी व्यस्त आहेत, हे कामं करत आहेत. या पोलिसांसाठी देखील अशा पद्धतीनं या सगळ्या मजुरांच्या सोबत उभं राहणं आणि त्यांच्यासोबत काम करणं हे सुद्धा त्यांच्या ते स्वतःचा जीव धोक्यात टाकून हे काम करतायत. आणि आपण हे बघतोय की हजारो मजूर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आपल्या राज्यामध्ये जाण्यासाठी, विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाण्यासाठी स्टेशनच्या बाहेर रांगा लावत आहेत. काही जण शक्य असेल तर बसेसने देखील जाण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकांनी तर पायी चालत आपल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोय की एक दिव्यांग व्यक्ती आहे आणि त्याला देखील असं या रांगेत उभं राहून रेल्वेने प्रवास करण्यासाठी थांबावं लागतं आहे, पण पर्याय नाही आहे. तू जसं मागाशी म्हणालीस की अनेकांना पायपीट करून आपल्या राज्यामध्ये जावं लागतंय. काही जणांचा या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. काही जण आपल्या रिक्षामध्ये, छोट्या टेम्पोमध्ये प्रवास करत असताना त्यांचा अपघाती मृत्यू देखील झालेला आहे. अशा सगळ्या संकटांना तोंड देत जगण्याची या मजुरांची धडपड आपण बघतोय. अक्षरशः जीवावर उदार होऊन हा प्रवास करावा लागतोय. जे काही सामान असेल ते खांद्यावर डोक्यावर बांधून नेऊन हे सगळे लोक आता स्टेशनमध्ये जात आहेत आणि त्यांचं तिकीट पाहिल्यानंतरच या सगळ्या मजुरांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जातोय आणि त्यानंतरच यांना प्रवास करता येणार आहे. पण बघतोय की रोज अशाच पद्धतीने या परिसरामध्ये रांगा असतात. याच्याजवळच एक छोटं प्रायव्हेट बसेसचं स्थानक देखील आहे, तिथं देखील सातत्यानं गर्दी पाहायला मिळते. फिजिकल डिस्टन्सिंग खरं तर फारसं पाळता येत नाही, कारण संख्याच इतकी मोठी आहे या भागामध्ये की फिजिकल डिस्टन्सिंगचा जो नियम आहे तो पाळणं देखील अवघड होत जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची देखील शक्यता असते. पण ह्या सगळा धोका पत्करून हे सगळे मजूर आपण बघतोय की छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या स्थानकात प्रवेश करतायत. अशीच गर्दी लोकमान्य टिळक टर्मिनसला असते, अशीच गर्दी बांद्रा टर्मिनसला असते. हा प्रवास या सगळ्या लोकांचा चालू आहे. आपल्या गावी जाऊन आपण सुरक्षित राहू, किमान आपल्या घरच्या लोकांसोबत आपण सुरक्षित राहू, तिथं आपलं रोजचं जेवण तरी किमान आपल्याला करता येईल असं यांना वाटतं. कारण अनेक लोकांना अन्नधान्याचा, जेवणाचा देखील मोठा त्यांची सोय नाही आहे. त्याच्यामुळे तो एक मोठा धोका पत्करत ही सगळी लोक आपापल्या गावी परत जात आहेत. अनेक जण अजूनही खरं तर आपल्या राज्यात कसं जाता येईल, आपल्या जिल्ह्यात कसं जाता येईल याच्याविषयीची धडपड त्यांची सातत्याने सुरू आहे. आणि ज्यांना असं वाटतं की रेल्वे, बस या कुठल्याच मार्गाने माझा प्रवास होणार नाही, ते मात्र अनेक जण पायपीट करत चालत या उन्हातानात आपल्या राज्याकडे निघालेले आहेत. आपण ही बघतोय ही संख्या सातत्यानं रोज अशीच सगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये दिसतीये. मनाली, विवेक अगदी बरोबर आहे. हीच परिस्थिती आपल्याला विविध रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळते. तिथे काही पोलीस यंत्रणा सुद्धा आहे, पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्याशी तुला काही संवाद साधता येणार आहे का? कारण त्यांना सुद्धा खरं तर या सगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. इतक्या मोठ्या गर्दीला, इतक्या मोठ्या श्रमिकांना योग्य पद्धतीनं त्यांच्या मार्गापर्यंत पोहोचवण्याचं काम आज ही सगळी पोलीस यंत्रणा करतीये. अगदी, आपल्यासोबत एक पोलीस अधिकारी आहेत. इथं आम्ही बघतोय की खरंच तुम्हाला खूप मोठं, तुम्हाला देखील मोठं कष्टाचं काम आहे. तुम्ही देखील हा धोका पत्करून तुमच्या आरोग्याचं इथं काम करतायत. कशा पद्धतीने हे सगळं स्थलांतरितांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम सुरू आहे? बरोबर आहे. आता शासनाने निर्णय घेतल्याप्रमाणे त्यांची सगळी व्यवस्था करून
त्यांच्या सगळ्या रेल्वेच्या आणि शासनाच्या म्हणजे पोलीस विभाग आणि यांच्यातर्फे नियंत्रण घेऊन त्यांची सगळी पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे. आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना फूड पॅकेट आणि पाणी बॉटल वगैरे सगळं सप्लाय करण्यात आलेलं आहे. प्रत्येक झोनवाईज त्यांचे सगळे गाड्यांचे अरेंजमेंट करून प्रत्येक गावाच्या किंवा त्यांच्या जिल्ह्यावाईज त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक दिवसाला 2-3-4 ट्रेन अरेंज करून त्याप्रमाणे त्यांना सोडण्यात येते गावी. मला एक सांगा अजून की आता तिथं किती साधारणतः लोक येतात आणि तुमची पोलिसांची किती फौज येत आहे ना त्याच्यासाठी? आता इथं प्रत्येक गाडीच्या अनुषंगाने साधारण प्रत्येक गाडीला 1500 प्रवासी आहेत. जे मग त्यांचे 1500 प्रवासी त्याप्रमाणे त्या त्या एरियामधले सगळ्यांची नावं त्यांचे डॉक्युमेंट वगैरे चेक करून त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट सगळे अटॅच करून नंतर रेल्वेला त्याप्रमाणे प्रस्ताव पाठवून त्यांची तिकीट काढून त्यांना रवाना करण्यात येते. अशासाठी तुमचे किती पोलीस साधारणतः इथं या भागात तुम्हाला तैनात करत आहेत? किती लोकांना इथं ड्युटी लावली आहे? इथे साधारण 500-550 आसपास कर्मचारी आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशन प्रत्येक झोन याप्रमाणे आणि त्या त्या विभागाचे ॲडिशनल सहाय्यक पोलीस आयुक्त हे त्याचं मॉनिटरिंग करत आहेत. अगदी आपण बघतोय की हे सगळे मजूर आहेत. गर्दी आपण बघतोय की रेल्वे स्थानकामध्ये झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिथे हे सगळे मजूर आहेत. गर्दी आहे तिथली आणि हे सगळे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी निघालेले आहेत. साधारणतः एका ट्रेनमध्ये 1500 लोकांना प्रवास करण्याची मुभा आहे, परवानगी आहे. तितके लोक ते प्रवास करू शकतात आणि त्यासाठी किमान 500-600 जणांना इथं रेल्वे स्टेशनच्या परिसरात पोलिसांची तिथं नेमणूक करण्यात आलेली आहे की जे सगळं या प्रवासासाठी देखरेख करतात. म्हणाले विवेक, या सगळ्या मजुरांचे चाचणी सुद्धा केली जात असेल, स्कॅनिंग केलं जात असेल, कारण या हे सगळे जे नियम आहेत हे देखील या मजुरांना लागू आहेत. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी त्या सगळ्यांची एक आरोग्य चाचणी जी आहे, स्कॅनिंग जे आहे ते केलं जात आहे का? म्हणाले आता पोलिसांनी जसं सांगितलं की थर्मल स्क्रीनिंग देखील या मजुरांचं केलं जातं आणि त्यांची सगळी व्यवस्था देखील आत केली जाते. पाणी असेल, अन्नाचा पुरवठा असेल ते केलं जातं. सगळ्यात पहिले म्हणजे कुणी चुकीने ह्या रेल्वेमध्ये स्थानकात प्रवेश करू नये याची देखील काळजी घेतली जाते, कारण हे सगळे मजूर आहेत, त्यांच्याकडे तिकीट आहे ना याची देखील खात्री केली जाते. कारण ज्यांचं तिकीट आहे त्यांना प्रायोरिटीने आत सोडणं हे काम पोलीस इथं बघत आहेत. आणि आपण बघतो इथं की काही जणांकडे सुद्धा तिकीट नाही तर त्यांना थांबवलं देखील जात आहे, कारण अनेक लोकांनी अनेक तास रांगेत उभं राहून हे तिकीट मिळवलेलं आहे. आणि या सगळ्या मजुरांची योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न हा पोलीस प्रशासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल या सगळ्यांतर्फे केला जातोय. हे सगळं करत असताना या सगळ्या पोलीस प्रशासनावर एक मानसिक तणाव सुद्धा विवेक असणार आहे, कारण आपण पाहतोय मुंबईमध्येच राज्यातल्या विविध भागांमध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येनं पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्याचबरोबर या योद्ध्यां काही योद्ध्यांचा यामध्ये प्राणही गेलेला आहे कोरोनाशी लढताना. अगदी मुंबई पोलीस देखील दुर्दैवाने अनेकांना या कोरोनाची बाधा झाली आणि त्यात काही पोलिसांचा दुर्दैवाने मृत्यू देखील झालेला आहे. जेव्हापासून राज्यात लॉकडाऊन सुरू झालेलं आहे तेव्हापासून हे पोलीस दिवस रात्र फील्डवर काम करतात. ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन असेल तिथे पोलिसांची जास्त कुमक असते. CSMT सारखा हा जो परिसर आहे तिथे देखील पोलिसांची अधिकची कुमक असते आणि त्यांना कुठलीही सुट्टी नाही आहे, कुठलीही विश्रांती नाही आहे. म्हणूनच खरं तर राज्य शासनानं केंद्र सरकारकडे एक अशी विनंती केली आहे की सध्या रमजानचा काळ सुरू आहे, त्यांच्याशी बोलता येईल का तुला या संदर्भात? पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधूयात पोलिसांशी आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं इथं काय पद्धतीने तयारी सुरू आहे, नेमके काय प्रयत्न केले जात आहेत. आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधूयात. सर, काय पद्धतीने तयारी केली जाते इथं सगळे? इथं किती पोलीस आहेत, किती प्रवासी साधारणतः आत आहेत, तुमची तयारी कशी सुरू आहे? साधारणपणे प्रत्येक पोलीस स्टेशनला संख्या ही वेगवेगळी आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला ग्रुप तयार केले जातात. त्या ग्रुपमध्ये साधारणपणे 30 लोकांची संख्या असते आणि ते ग्रुप त्यांना टोकन देऊन या इथे जेवढे ग्रुप होतील तेवढे बोलवले जातात आणि त्या पोलीस स्टेशनला जी ट्रेन दिलेली आहे ती ट्रेन त्यांची संख्या ज्यावेळी आतमध्ये तिकीट काढली जाईल त्यावेळी त्यांना आतमध्ये बसवता येतं. तर 12:30 एक ट्रेन आहे, त्याच्यामध्ये आरेकेचे जे जवळजवळ 1500 लोक आहेत त्याप्रमाणे प्रत्येक ट्रेनला आहे. त्यानंतर 1:30 ट्रेन आहे, मग त्यावेळी 1:30 ट्रेनला आपलं हे आहे पायधुनी पोलीस स्टेशन आहे,
त्याच्यानंतर डीबीमार पोलीस स्टेशन आहे, त्यांची जी संख्या असेल तेवढी ट्रेनमध्ये भरणारी संख्या दोन पोलीस स्टेशन तीन पोलीस स्टेशन आरेखेचा एकाच याच्यामध्ये झालेला आहे. त्याप्रमाणे ते बसवलं जातं आणि इथून पुढे मग ट्रेनचा प्रवास. आपण बघतोय की एकंदरीत ट्रेनमध्ये किती प्रवासी आहेत, कुठल्या ते भागातून येणार आहेत, त्याच्यानुसार दोन तीन पोलीस स्टेशन्समध्ये कोऑर्डिनेशन केलं जातं आणि त्याच्यानुसार या पोलिसांची तैनात इथं केली जाते आणि सगळ्या सुरक्षेचे उपाय इथं केले जात आहेत. विशेषतः जिथं रेल्वे स्टेशन्स आहेत तिथं 500 ते 600 पोलीस तैनात केले जात आहेत आणि साधारण 1500 प्रवासी इथं आहेत. 500 ते 600 पोलीस इथं तैनात केले जात आहेत आणि मग ह्या सगळ्या मजुरांना इथं एकत्र केल्यानंतर एक एक करून त्यांचं तिकीट तपासून रेल्वे स्टेशनमध्ये सोडलं जात आहे. मनाली, अगदी बरोबर आहे विवेक. संपूर्ण या आढाव्याबद्दल धन्यवाद. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जे मजूर आज श्रमिक आपापल्या गावी आपापल्या राज्यासाठी निघालेले आहेत तिथल्या संपूर्ण परिसरातला आढावा आपल्याला देत होते. आणि त्याचबरोबर आपण हे देखील सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पोलीस यंत्रणा सुद्धा अहोरात्र सज्ज आहे, अदृश्य संकटाशी मुकाबला करते आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य सुरक्षित कसं राहील यासाठी ते देखील झटत आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांना सुद्धा तितकंच सहकार्य करणं खूप महत्वाचं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता आपण इथेच थांबणार आहोत. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.